कंपनीच्या एका ग्राहकाचं लोड ॲडिशनल करायचं काम घेतलेलं होतं, परंतु मी बऱ्याच ठिकाणी माझ्या साईड चालू असल्यामुळं सर्व ठिकाणी मी जाऊ शकत नाही, म्हणून सदरील अभियंता आहेत त्यांच्याकडं मी काम करण्यासाठी माझ्या ऑफिसमधली एक मुलगी आहे तिला पाठवलं होतं. तर त्या मुलीकडे त्या अभियंतांनी ते काम फॉरवर्ड करण्याकरिता 50,000 रुपयाची लाच मागितली होती. मी अँटी त्या मुलीला घेऊन अँटी करप्शनमध्ये जाऊन तक्रार देऊन त्या मॅडम म्हणजे आम्हाला त्या डी वाय पी मोरे मॅडम यांचं आम्हाला त्याच्यासाठी भरपूर सहकार्य लाभलं. त्यांच्या सहकार्याने आम्ही हा सापळा यशस्वी करू शकलो. एमएसईडीसी में कार्यरत ऐरोली के उपविभागीय कार्यालय की अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख को रंगे हाथों 50,000 रुपयों की रिश्वत लेते हुए एसीबी ने गिरफ्तार किया है. इलेक्ट्रिक ठेकेदार धर्मराज देशपांडे ने एक ग्राहक का बिजली का लोड बढ़ाने का काम लिया था. इस काम के लिए वर्षा देशमुख द्वारा 50,000 रुपयों की मांग की गई थी. धर्मराज देशपांडे द्वारा इसी की जानकारी एसीबी को दी गई. थाने की एसीबी की डीवाईएसपी माया मोरे एवं उनके सहकारियों ने जाल बिछाकर वर्षा देशमुख जब 50,000 रुपयों की रिश्वत ले रही थी उसी समय उन्हें रंगे हाथों गिरफ्तार किया. इसी की अधिक जानकारी धर्मराज देशपांडे ने दी. आपल्याकडे मी धर्मराज देशपांडे मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्याकडे काम म्हणजे इलेक्ट्रिकचं काम घेण्याचं गव्हर्नमेंटचं लायसन आहे. तर त्याच्या अनुषंगाने आपण एका ठिकाणचं एका ग्राहकाचं लोड ॲडिशनल करायचं काम घेतलेलं होतं, परंतु मी बऱ्याच ठिकाणी माझ्या साईड चालू असल्यामुळं सर्व ठिकाणी मी जाऊ शकत नाही, म्हणून सदरील अभियंता आहेत त्यांच्याकडं मी काम करण्यासाठी माझ्या ऑफिसमधली एक मुलगी आहे तिला पाठवलं होतं. तर त्या मुलीकडे त्या अभियंतांनी ते काम फॉरवर्ड करण्याकरिता 50,000 रुपयाची लाच मागितली होती. मग तो प्रकार मी अँटी त्या मुलीला घेऊन अँटी करप्शनमध्ये जाऊन तक्रार देऊन त्या मॅडम म्हणजे आम्हाला त्या डी वाय पी मोरे मॅडम यांचं आम्हाला त्याच्यासाठी भरपूर सहकार्य लाभलं. त्यांच्या सहकार्याने आम्ही हा सापळा यशस्वी करू शकलो. आगे उन्होंने ये भी कहा कि जो 50,000 रुपयों की मांग उन्होंने की थी उसकी किसी भी प्रकार की रसीद हमें नहीं मिलने वाली थी. गव्हर्नमेंट कडून घेतली जाती फी, पण परंतु जेवढी फी घेतली आहे त्याची आपल्याला रिसीट मिळते. त्याच्या व्यतिरिक्त जी फी लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ही जी केलेली होती ती मागणी होती 50,000 रुपयाची, ज्याची कोणत्याही प्रकारची रिसीट ते आम्हाला देणार नव्हते. रिश्वत लेने के जुर्म में वर्षा देशमुख पर रबाले पुलिस थाने में भी मामला दर्ज किया गया है. ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो.